हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंट मध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे ते दाखवू दे. आज ना रुटीन राहू दे दाखवायचं. आज ना थोडंसं अर्नो तुमच्यासाठी काहीतरी म्हणजे बनवणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवा आणि थोडेसे वेगळं काहीतरी. बरेच दिवस झालं म्हणतो त्या मम्मा मला आर्ट क्राफ्टचं ना काय काय बनवता येतं पेपरचं वगैरे. तू माझा व्हिडिओ बनव ना तुझ्या यूट्यूबवर टाक. तर मी म्हणायचे हां टाकते, पण माझं यूट्यूबचं व्हिडिओ असतात त्यामुळे मी काही तेव्हा जास्त लक्ष दिलं नाही. पण चला म्हणलं एवढं म्हणतोय तर आपण बनवूया तरी, बघूया काय बनवतोय. तर टँक काहीतरी असं बनवणं आहे, जो आर्मीचा टँक असतो ना त्याला बनवण्याची खूप आवड आहे. टँक घरात एकदा दोनदा बनवला होता, कुणाला खेळण्यासाठी पण दिला होता, छान वाटला मला. मी म्हटलं चल आज तू बनव. आणि आज मी म्हटलं माझं काही रुटीन वगैरे राहून दे दाखवायचं, तुझंच दाखवूया. तू छान असा टँक बनव, एकदम सोप्या पद्धतीने सर्वांना समजून सांग. आवडला तर ते बनवतील सगळेजण. चला मग. आणि अर्नोचे ना स्कूल आजपासून ओपन होणार होते 1 तारखेपासून, पण माहीत नाही त्याच्या स्कूलमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळं त्याचं स्कूल आणखी 4 दिवस पुढं ढकललं आहे. त्याचे स्कूल 4 तारखेला सुरू होतील. तर चला म्हटलं बरं झालं मुलांना आणखी थोडंसं टाईम मिळालं, कारण आता एकदा स्कूल ओपन झाली ना तर मुलांना परत अभ्यास वगैरे सगळं त्यांचं चालू होणार आहे. त्यामुळं अर्नो तर खूप खुश झाला होता, कारण आणखी 4 दिवस त्याला मिळाले एक्स्ट्रा खेळण्यासाठी म्हणा. आणि काल संडे होता तर काल ना फौजींना आम्ही पाठीमागं लागून लागून घेऊन गेलो. आपले ते नोटबुक्स वगैरे आणायचे होते. बुक तर काही आणले नाही आम्ही. बुक आम्ही जे सेकंड हँड जे मागच्या वर्षीची होती एका मुलाची तीच यूज करणार आहे. कशाला उगाच म्हटलं पैसे वेस्ट करणार. आणि जे आहेत ना नोटबुक वगैरे ते चालतात. आम्ही स्कूलमध्ये विचारलं होतं, तेच टीचर म्हणले भले लेसन म्हणजे असतो ना लेसन तो पुढं मागं होऊ शकतो पण बुक आहेत ते चालतील. म्हटलं चला काही हरकत नाही, आपण आहे तीच बुक वापरूया. जर आपल्याला असं वाटलं की जास्तच पोर्शन चेंज झाला आहे वगैरे काही त्याच्यानंतर आपण घेऊया, आपण आधीच कशाला घ्यायची. आणि नोटबुक तर काही गरजेचे आहेत, कारण नोटबुकचं कसं रोजच्या रोज अभ्यास देणार. तर चला म्हटलं पहिले नोटबुक घेऊया, त्याचे कपडे वगैरे हे सगळं घेतलं आहे आपण. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला जातीला. चला तर मग करूया सुरुवात आणि बघूया काय काय बनवतंय कसं कसं. आणि फौजींना ना म्हणजे माहीत नव्हतं, म्हणजे मेसेजच लेट आला होता रात्री 10 वाजता त्याच्या मॅमचा मेसेज आला. आणि फौजींनी आम्ही काल दुपारी त्यांना जास्त काही झोप वगैरे झाली नाही त्यांची, त्यांना नेलं नोटबुक्स वगैरे आणायला लावली, सगळं स्कूलचं सामान वगैरे सगळं घेऊन आलो. त्याच्यानंतर फौजी दुटीला गेले थोड्या वेळासाठी, परत घरी आले. परत आम्ही म्हणजे अर्नो म्हटला पप्पा माझ्या बुकला नोटबुकला कवर्स लावूया. दोघांनी मिळून कवर लावले, खूप वेळ त्यांचं चाललं होतं दोघांचं कवर वगैरे लावायचं. कारण इथं कसं असतं जे स्कूल आहे ना त्याच्या नावाचे कवर्स वगैरे लावावी लागतातच, म्हणजे कंपल्सरी असतं लावावीच लागतात. आणि असं काही नाही की आपण परत लावतो असं म्हणून चालत नाही. ज्या दिवशी आपण पहिला दिवस जाईल ना त्या दिवशी सगळ्यांचे बुक नोटबुक चेक करतात. आणि जे आम्ही जुने घेतल्यात ना त्याचे कवर थोडे खराब झाले होते, असेल तसे ते काढायलाच पाहिजे. आणि त्याच्यावरती नाव होतं त्या मुलाचं होतं. आणि आता हे अर्नो यूज करणार आहे त्यामुळे ह्याच्यावर अर्नोचं नाव वगैरे सगळं टाकलं पाहिजे, रोल नंबर. तर कवर तर सगळे बदलावेच लागणार होते. तर फौजीने ना बराच वेळ बसून ते कवर वगैरे सगळे लावले. फौजी म्हणत पण होते मी 2 दिवसांना होतो मी आज कंटाळे. पण मी आणि अर्नो म्हटलं नको परत 2 दिवसांनी तुम्ही विसरून जाशील, तुमचे नाईट ड्युटी असं हे असतं. काल त्यांची नाईट ड्युटी नव्हती त्यामुळे वेळ होता. आणि त्यांनी बरेच वेळ ना ते नोट कवर वगैरे लावण्यामध्ये गेला, त्यांचा खूप कंटाळले. आणि कवर वगैरे लावून झाला थोड्या वेळ बसले, लगेच मॅमचा मेसेज आला की स्कूल ओपन नाही, थोडं 2-4 दिवसानं ओपन होणार आहे. तर फौजींची रिॲक्शन बघण्यासारखी होती. तर मी आणि अर्नो तर काय बोललंच नाही, कारण आम्हालाच माहीत नव्हतं मेसेज एवढा लेट आला. तर फौजींना म्हटलं तुमच्यासोबत एप्रिल फुल झाला आहे. तर चला काही नाही कवर लावून तर झाले. कवर लावणे खूप महत्त्वाचं काम होतं, ते कवर लावून म्हणजे झालं ना ते म्हणजे टेन्शन एक कमी झालं आहे. आता काही टेन्शन नाही, आरामात बॅगमध्ये सगळे नोटबुक बुक वगैरे भरून घेऊन जायला स्कूलला. चला तर मग माझं खूप झालं, आता मी जेवढं बोलल तेवढं कमीच. आणि एकदा बोलायला लागली ना की बंदच होत नाही, सगळ्या गोष्टी असं नाही का शेअर करत बसते. अर्नो वेट करतो, तो पेपर्स वगैरे काहीतरी आणायला गेलाय. तोपर्यंत मी म्हटलं व्हिडिओला सुरुवात करते, तू पेपर वगैरे घेऊन ये आणि छान असा तुम्हाला तो आज टँक बनवून दाखवेल. तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की बनवा, तुमच्या मुलांना वगैरे किंवा घरात कोण छोटा असेल त्यांना तुम्ही दाखवा बनवून. आवड त्यांना आवडेलच, लहान मुलांना तर खूपच आवडते. कारण कृणालवरून मी बघतो कृणालला अर्नोला खूप परेशान करतो, भैया बनवना बनवना. किती वेळा बनवलं तरी तो खराब करतो, कारण तो पेपरचा आहे, दिसायला म्हणजे दिसायला खूप छान आहे. पण असं नाही की तो आपण चालू असा शोसाठी ठेवू शकतो छान असा बनवून. चला मग तो आता बनवलं तुम्हाला दाखवेल कसा कसा बनवायचा आहे. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. आणि चला तर आता टँक बनवूया कसा कसा बनवतोय बघूया.
मी पण म्हणजे ना म्हणजे टँक बनलेला बघितलाय, पण कसा बनवतो ते माहित नाही. हा असा एक छान पेपर घ्यायचा, त्याच्यानंतर मधून असा फोल्ड करायचा आणि परत ओपन करून एका साईडनं ना हा असा तिरका फोल्ड करून घ्यायचा आणि परत ना दुसऱ्या साईडनं पण असा फोल्ड करून घ्यायचा. जी मधली लाईन आहे ना तिथंपर्यंत दोन्ही साईडनं असं छान फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना साईडनं असं मधोमध एकदम फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही साईडनं पण असंच फोल्ड करून घेऊया आणि नंतर दाखवते मी. आणि जे फोल्ड केलं होतं ना तिथून आणखी एकदा असं फोल्ड करायचं छोटेसं, दोन्ही बाजूनी सेम असं फोल्ड करून घ्यायचं. थोडीशी मेहनत आहे पण मेहनत घेतल्यावरच काही नाही, काहीतरी फळ मिळतं असंच आहे. त्याच्यानंतर लास्टला बघा किती छान टँक बनून तयार होईल. आणि ह्याला फोल्डिंग ना खूपच आहे, छोटं छोटं फोल्ड करावं लागते. परत आणि छोटं छोटं फोल्ड करायचं दोन्ही साईडनं. आणि याचं फोल्ड करणं ना खूप गरजेचं आहे, व्यवस्थित फोल्डिंग झालं तरच छान बनेल. त्याच्यानंतर सगळं फोल्ड केलेलं असं उलटं करून घेऊया. खालच्या बाजूने एकदा फोल्ड करायचं, परत वरच्या बाजूने एकदा फोल्ड करायचं. आणि ही स्टेप आता तुम्ही बघून घ्या कशी कशी केली आहे, पण हात जरा असा ही कर म्हणजे व्यवस्थित दिसायला पाहिजे ना. हा त्याच्या पीच मध्ये असं ठेवायचं. आता ही स्टेप बघा, इथून ना हे असं ओपन करायचं आहे दोन्ही साईडनं. हां हे असं ओपन करून घ्या, इकडल्या साईडनं पण असं ओपन करून घ्या. तर बघा आता हा आपला टँक तयार झाला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता ती टोप बनवायची आहे. चला टँक तर रेडी आहे, टोप बनवूया आपण. आणि चला आता ती टोप बनवायची आहे ना जी टँकच्या पुढं असते, ती आता बनवायला लागला यार ना. आणि त्याला ना एका साईडनं असं रोल रोल करत घेऊन जायचं. आणि त्यांना थोडंसं आपल्याला आता इथनं थोडंसं म्हणजे चिपकवायचं आहे, तर ग्लू घालून चिपकूया आपण. आणि हे बघा अशी एक तोप बनवल्या. चला आता आपण आपल्या टँकला लावूया. हा बघा आपला टँक झाला रेडी. असा ठेव बाबा असा इकडे तो अंक. तर बघा हा अर्णवनं असा प्रकारे टँक बनवला होता, तर तुम्हाला कसा वाटला? आणि दिसायला ना खूप छान वाटतं, क्यूट एकदम छोटासा असं बनवताना छान वाटतं. आणि जेव्हा पहिल्यांदा बनवला होता ना तर आम्हाला तर खूपच आवडला. तर हा बघा असा टँक बनवला, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्या घरात कोण लहान बाळ असेल तर त्याला हा बनवून टँक नक्की दाखवा, त्याला खूप आवडेल आणि खूप खुश होईल. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.